नमस्कार, मी मयूर वर्मा, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। रोटरी क्लब ऑफ चांदिवली, मुंबई टसना असोसिएशन, स्वित्झर्लंड आणि रोटरी क्लब ऑफ पालघर यांच्या संयुक्त विद्यमाने पालघर तालुक्यातील पोळे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत मुलींसाठी स्वच्छतागृह बांधण्यात आलंय। याचे उद्घाटन 5 डिसेंबर रोजी शनिवारी रोटरी क्लब ऑफ चांदिवली मुंबईच्या अध्यक्षा डॉक्टर रचना राय आणि रोटरी क्लब ऑफ पालघरचे अध्यक्ष नीनल शहा यांच्या हस्ते करण्यात आलंय। कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे गेल्या 9 महिन्यापासून बंद असलेल्या शाळा जानेवारी महिन्यामध्ये सुरू होणार असल्याचे संकेत शासनाने दिले आहेत। या शाळांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने काही अटी लादल्या आहेत। या अटींमध्ये स्वच्छतागृह आणि हँड वॉश स्टेशनचा समावेश आहे आणि याच उद्देशाने खबरदारी म्हणून या शाळेत रोटरी क्लब तर्फे स्वच्छतागृह बांधण्यात आलंय, तसेच हँड वॉश स्टेशन सुद्धा बसवण्यात आलं आहे। स्वच्छतागृह बांधल्याने विद्यार्थ्यांना चांगले आरोग्य मिळेल, तसेच हँड वॉश स्टेशन बसवल्याने विद्यार्थ्यांना वारंवार हात धुण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे। या गोष्टींची कोविडच्या काळात फार आवश्यकता असल्याने यामुळे विद्यार्थ्यांचे शाळेतील जीवन सुरक्षित राहणार आहे। तर मुलांना ह्या सोयी उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी आणि ग्रामस्थांनी आनंद व्यक्त केलाय। जिल्हा परिषदेच्या काही शाळांमध्ये मुलींसाठी वेगळी स्वच्छतागृह नाहीत, त्यामुळे किशोरवयीन मुलींची कुचंबणा होते, परिणामी अनेक मुली शाळा बाह्य होण्याची शक्यता असते। या पार्श्वभूमीवर रोटरी क्लबने पुढाकार घेतलाय। विद्यार्थ्यांच्या जीवनात चांगले शिक्षण मिळणे आणि चांगले आरोग्य असणे या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत। या दोन्ही गोष्टी देण्याचा प्रयत्न रोटरी क्लब तर्फे करण्यात आलाय आणि असेच कार्य रोटरी क्लब तर्फे करण्यात येत आहे। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासाचा। नमस्कार।